मामूल रायल से होटल का मी स्वप्नील सुरेश यमले बारडीतील रहिवासी आहे आणि माझ्या मित्रांनी बालमारुती उपवार यांनी एक स्ट्रॉबेरी हे पीक या घेतलेलं आहे। पारंपरिक पिकाला फाटा देत एक नवीन पीक या ठिकाणी उत्पन्न घेतलेलं आहे आणि हे पीक फक्त महाबळेश्वर येतेच येत नाही तर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकते। या बालाजी उपवारने आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात रहिवाशांना हे दाखवून दिलं आहे आणि पारंपरिक पिकाला जसे गहू हरभरा ऊस केळी या पिकाला फाटा देत एक नवीन प्रयोग करत ते एक सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे। त्याबद्दल मी बालाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। राहणार बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड। माझं शिक्षण ॲग्री डिप्लोमा झालेलं आहे। मला एकूण शेती 7 एकर आहे बारड या ठिकाणी। पहिलं मी हळद केळी ऊस असे पीक घेत होतो। आता नवीन काहीच करण्यासाठी मी हे केलं आणि स्ट्रॉबेरीची जूनमध्ये मी प्लॅन केला की काहीतरी वेगळं लागवड करायची आणि ही आपण सक्सेस करून दाखवायची। मी जूनमध्ये स्ट्रॉबेरीचा विचार केला आणि 25 ऑक्टोबर रोजी स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि ही रोपे मी महाबळेश्वर येथून नर्सरीतून मी मागवली आहे आणि आज रोजी मी 10 गुंठ्यामध्ये माझी स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे 25 ऑक्टोबर रोजी। आणि आज रोजी ही स्ट्रॉबेरी तोडायला आलेली आहे। ही स्ट्रॉबेरी पूर्णतः सेंद्रिय ऑर्गॅनिक आहे। स्ट्रॉबेरीसाठी पहिल्यांदा आपण गांडूळ खत हे टाकलेलं आहे बेडवर आणि दशपर्णी अर्क फवारणीसाठी वापरतो, जीवामृत वापरतो, विद्यापीठा परभणी विद्यापीठाकडून आपण बायोमिक्स ट्रायकोडर्मा हे जीवाणू खतं आपण आणून पिकाला दिलेली आहेत। आत्ता सध्याच्याला आपण पिकाला गावरान अंडी ताक गोमूत्र यासारखे आपण नवीन नवीन प्रयोग करून फवारणी करत आहोत आणि ते त्याचे पण रिझल्ट आहेत आणि ते यशस्वी पण स्ट्रॉबेरी आपण करून दाखवलेली आहे। आज रोजी स्ट्रॉबेरी आमची ही शेतातून थेट विक्री होते व व्यापाऱ्यांची व ग्राहकांची पसंती बांधावरूनच विक्री होत असल्यामुळे बाजारपेठ